वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला, होणारा नवरा मुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आईवडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणाऱ्या चांगल्या सासरवरून त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझ कमी झाले होते. एक दिवस लग्नाआधी मुलाकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरता बोलवण्यात आले होते. वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणाऱ्या सासरकडच्यांना देता आले नाही. मुलाकडच्यांनी मोठ्या आदर सत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरता चहा आणण्यात आला. मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आले होते, परंतु पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणाऱ्या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गप गुमानं चहाचा कप हातात घेतला. चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले. चहात साखर अजिबात नव्हती, शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की ही लोक देखील आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात. दुपारचं जेवण ते सुद्धा घरच्या सारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उषा व पातळ पांघरून देण्यात आलं. आराम पश्चात त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आले. मुलीच्या होणाऱ्या सासरहून पाय काढताना वडिलांना त्यांच्या आदरातिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारलं, मला काय खायचं प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे आपल्याला एवढ्या उत्तम प्रकारे कसे काय माहिती. यावर मुलीच्या होणाऱ्या सासू म्हणाल्या, काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली, माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत, त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती. हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते. वडील जेव्हा घरी पोहोचले तेव्हा घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तसबिरीवरून त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, हे आपण काय करता आहात. यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे, ती कुठेच गेलेली नाही, ती या लेकीच्या रूपात याच घरात आहे. जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते, एक दिवस ती सोडून जाईलच, पण मी जगातील सर्व आई वडिलांना सांगू इच्छितो की मुलगी कधीच तिच्या आई बाबाच्या घरातून जात नसते, तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो की मी मुलीचा बाप आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.